आज मी घरच्या घरी बनवत आहे हॉटेल सारखी चायनीज स्टाईल व्हेज मंचुरियन रेसिपी। सध्या कोरोना असल्यामुळे बाहेर न जाता तुम्ही घरच्या घरी अशी हॉटेल सारखी चव येणारी मंचुरियन बनवा। खूप सोप्या पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे। चला तर मग रेसिपी सुरू करूया। व्हेज मंचुरियन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पत्ता कोबी। मी अर्धा किलो कोबी घेतले आहे आणि ही कोबी स्वच्छ धुवून घेतले आहे। याचे मी चार भाग केले आहेत आणि एका बाउलमध्ये सर्व कोबी खिसून घेणार आहे। जर कोबी खिसायला अवघड जात असेल तर मिक्सरचा वापर करू शकता। सर्व कोबी खिसून झाल्यानंतर यामध्ये टाकणार आहे 4 चमचे मक्याचे पीठ। त्यानंतर 4 चमचे मैदा सुद्धा टाकला आहे। लगेचच मी 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे, 1 चमचा गरम मसाला, थोडंसं अद्रक लसूणचं पण पेस्ट टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। आता हे सर्व मिश्रण एकजू करून छान मळून घेऊयात। कोबी बारीक केल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे मक्याचं पीठ आणि मैदा हे त्याचा अंदाज बघून टाका। मिक्स करताना मिश्रण बरोबर झालंय का नाही हे बघण्यासाठी अशा प्रकारे हातावर थोडंसं मिश्रण घेऊन चेक करायचं। तुम्ही बघू शकता याचे गोळे होत आहेत। तर आपलं मंचुरियन करण्यासाठी पीठ तयार झालं आहे। आता या मिश्रणाचे मी छोटे गोळे तयार करणार आहे। 1/2 किलो कोबीचे 4 जणांना पुरतील एवढे मंचुरियन तयार होतात। अशा प्रकारे सर्व पीठाचे गोळे तयार करायचे आहेत। मी सर्व गोळे तयार करून घेतले आहेत। आता यांना तळून घेऊयात। तेल मी अगोदरच गरम केलं आहे। थोडे थोडे करून यामध्ये गोळे सोडायचे। मध्यम गॅसवर मी हे सर्व गोळे तळून घेणार आहे। लालसर कलर येईपर्यंत हे गोळे तळून घ्यायचे। सर्व गोळे मी 2 वेळा तळणार आहे, म्हणजे कुरकुरीत होतील आणि आतून सुद्धा छान तळतील। गोळे छान तळले आहेत, यांना एका बाउलमध्ये काढणार आहे। आणि राहिलेले तेलामध्ये सोडूयात। हे सुद्धा लालसर छान तळून घेणार आहे। हे सुद्धा लालसर तळले आहेत, यांना पण बाउलमध्ये काढूयात। आता मी गॅस मोठा करून तेल जास्त गरम करणार आहे। तेल कडक झाल्यानंतर सर्व तळून घेतलेले गोळे पुन्हा एकदा कडक तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। चॉकलेटी कलर येईल या प्रकारे तळायचं। सर्व छान तळले आहेत, आता यांना बाउलमध्ये काढून घेऊयात। तर आपलं तळायचं काम झालं आहे। या प्रकारे गोळे तळून घ्यायचं आहे। आता यांना फ्राय करून घेऊयात, म्हणजेच सॉस तयार करूया। फ्राय करण्यासाठी मी 4-5 चमचे तेल गरम करणार आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे टाकले आहेत। हा कांदा छान परतून घेऊन लालसर तळायचा। कांदा थोडंसं तळल्यानंतर एक बारीक खिसलेलं लसूण टाकणार आहे। आता हे दोन्ही पण छान तळून घ्यायचं। कांदा छान तळला आहे, तर यामध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकणार आहे। हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे। सर्व छान तळलं आहे, आता यामध्ये सॉस टाकून घेऊयात। सोया सॉस 4-5 चमचे घेतला आहे। टोमॅटो सॉस 6 चमचे घेतले आहेत आणि हिरव्या मिरच्याचा सॉस 4 चमचे टाकला आहे। तुम्ही लाल मिरच्याचा सॉस देखील वापरू शकता। आता हे सर्व मिक्स करूयात। सोया सॉस अगोदरच थोडंसं खारट असतो, त्यामुळे तुम्ही इथे मीठ नाही वापरला तरी चालेल।
यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे, याला पण मिक्स करूयात। सॉसला छान चव येण्यासाठी मी एक चमचा मक्याचं पीठ घेतलं आहे, यामध्ये थोडंसं पाणी टाकून पातळ करून घ्यायचं आणि तयार केलेल्या सॉसमध्ये थोडं थोडं टाकायचं। हे टाकताना सॉस सारखं फिरवत राहायचं, असं केल्याने पातळ झालेलं मिश्रणसुद्धा घट्ट होतं। सॉस थोडंसं चमचमीत लागण्यासाठी मी अर्धा चमचे मिरेपूड टाकले आहे, याला पण मिक्स करूयात। सॉस तयार झाला आहे, आता तळून घेतलेले गोळे यामध्ये टाकूयात। हे छान सॉसमध्ये मिक्स करूयात। यावेळेस तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल। वरून थोडीशी कांद्याची पात सुद्धा टाकूयात, म्हणजे एकदम हॉटेलसारखी होईल। तर हॉटेलसारखी व्हेज मंचुरियन तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता कलर सुद्धा मस्त आला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मंचुरियन कशी झाली ते कमेंट मध्ये सांगू शकता। भेटूया पुढल्या अशाच एका खास रेसिपी सोबत।